बेकायदेशीर गुटखा वाहतूक करणाऱ्या बजाज मॅक्स या गाडीला आज गांधी चौक पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून कोल्हापूर रोड फुले चौक येथे ताब्यात घेतले आहे यामध्ये वाहनचालक अल्थाफ रमजान मुलांनी राहणार सांगली याच्याकडून पवनबाबू नावाचे एक लाख ऐंशी हजार किमतीचे नव्वद पुती गुटखा व एक तीन चाकी वाहन असे तीन लाख तीस हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात घेतला आहे जिल्ह्यामध्ये सरस गुटखा विक्रीची कारवाई होत असूनही गुटखा बंद होत नाही गांधी चौक पोलीसही मोठी कारवाई मानली जात आहे हल्लीच गांधी चौक पोलिसांनी डॉक्टर महेश जाधव हे प्रकरण चव्हाट्यावर आणले असून त्यांच्याच त्याचबरोबर या गुटख्यांचीही मोठी कारवाई मानली जात आहे गांधी चौक पोलीस ठाणे हे कायमस्वरूपी चर्चेत असते मात्र अशा धडक कारवाईमुळे पुन्हा एकदा ही पोलीस ठाणे बहुचर्चेत झाले आहे आज आमचे पोलीस स्टेशनचे कर्मचारी निळे आणि आवाळे आणि इतर पथकाला महात्मा गांधी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बेकायदेशीरित्या गुटखा येणार असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे ते त्यांनी सापळा रचून एक तीनचाकी वाहतूक करणारी रिक्षा आणि एक लाख ऐंशी हजार रुपयाचा गुटखा असं पकडण्यात आला आहे आणि त्याच्यावर योग्य ती आम्ही कारवाई करत आहोत